समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611 611 88 आणि 27 1856 87। महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील हमाल आणि मापाडी कामगारांनी सोमवारी 14 डिसेंबर रोजी एक दिवसाचा बंद पुकारला, तर संगमनेरच्या बाजार समितीमध्ये कामगारांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली। या बंदमुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामकाज दिवसभर ठप्प राहिलं। महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन शाखा संगमनेर मुंबई संघटनेचे नेते माननीय नरेंद्र पाटील साहेब, माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक बंद हा महाराष्ट्रभर राज्यभर सर्व संघटनेच्या वतीने ठरवलेला आहे आणि तो प्रत्येक तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर प्रत्येकाने तो साजरा लाक्षणिक संप करत असताना तहसीलदारांना निवेदन देऊन आपल्या ज्या मागण्या आहेत संघटनेकडून केलेल्या त्या मागण्यांचं विविध मागण्यांच्या बऱ्याच वर्षापासून त्या मागण्या प्रलंबित असल्या कारणानं त्या मागण्या पुन्हा आम्ही शासन दरबारी त्यांचं लक्ष वेधण्याकरता हा लाक्षणिक संप करत आहोत आणि हा माथाडी कामगारांचा अनेक वर्षापासून ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या या शासन दरबाराकडून महाराष्ट्र शासनाकडून मान्य व्हाव्यात आणि त्याला आमच्या माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी कामगार मंडळामध्ये सेवेमध्ये घेण्यात यावं। दुसरी गोष्ट मापाडी ऑब्लिक तोलणार कामगार यांना बाजार समितीच्या सेवेत घेण्यासाठी शासनाकडून आदेश व्हावा। बाजार समितीच्या माध्यमातून जे कामकाज आमच्या माथाडी कामगारांचं माथाडी कायद्याची जी अंमलबजावणी चालू आहे तिचं संरक्षण तिला काही गोष्टी काही अडचणी असल्या कारणानं त्या कायद्यामध्ये बदल करत शासनाकडून बदल होत आहे तो बदल करत असताना आमचं हक्काचं काम माथाडी कामगारांचं हक्काचं काम आम्हाला मिळावं यासाठी आजचा लाक्षणिक संप माननीय आमदार नरेंद्र पाटील साहेब आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुकारलेला आहे। या ठिकाणी आज जे निवेदन दिलं याची वोकल होण्याच्या दृष्टीनं राज्य पातळीवर काम चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून आम्ही संगमनेर बाजार समितीतले सर्व माथाडी कामगार एकजुटीनं एकत्र येऊन निवेदन दिलं आहे। या कामासाठी सहकारी शासनाचं असावं एवढीच विनंती करतो। आपल्या विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाली। यावेळी तहसीलदार अमोल निकम यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, तर या प्रसंगी हमाल मापाडी कामगार यांची उपस्थिती होती। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।